जन्मोजन्मीची साथ देईन, वेळ प्रसंगी तुझ्यासाठी प्राणपण देईन, पती पत्नीच्या नात्याचं दोन वाक्यात केलेलं हे नेमकं वर्णन। महाराष्ट्रातल्या हिंगोलीतल्या बांजपा इथं अशीच मनाला चटका लावणारी घटना घडली आहे। पती पत्नीचं अतूट बंधन हे अखेरच्या श्वासापर्यंत असतं याची ग्वाही देणारी ही घटना आहे। हिंगोलीत पतीच्या निधनानंतर काही तासातच पत्नीनं देखील पतीच्या वियोगात प्राण सोडले आणि एकाच वेळी दोघांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली। मनाला पिळवटून टाकणारी ही घटना हिंगोलीच्या बांजपा इथं घडली आहे। नाथ समाजातील नामदेव पवार हे 85 वर्षाचे होते तर त्यांच्या पत्नी समित्राबाई पवार 80 वर्षाचा, दोघही हिंगोलीच्या बांजपा इथले रहिवासी। काही दिवसांपासून नामदेव पवार यांची प्रकृती ठीक नव्हती आणि त्यामुळेच 26 जुलैला रात्री 11:30 वाजताच्या सुमारास नामदेव पवार यांचं वृद्धापकाळानं निधन झालं। निधनाची माहिती नातेवाईकांना कळवण्यात आली आणि नामदेव पवार यांच्यावर सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते। पती नामदेव पवार यांचं निधन झालं असतानाच त्या पाठोपाठ सकाळी 4:30 वाजता पत्नी सुमित्राबाई यांनी देखील प्राण सोडले। पतीच्या निधनानंतर अवघ्या 4 तासात पत्नीनं प्राण सोडल्याची ही घटना घडल्यानं संपूर्ण पवार कुटुंबावर शोक कळा पसरली आहे। एकाच वेळी या पती पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले। नामदेव पवार आणि समुद्राबाई पवार यांना 2 मुलं, 1 मुलगी सुना आणि नातवंड असा परिवार आहे। आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांना साथ देण्याचं वचन हे नामदेव पवार आणि समुद्राबाई पवार या दोघांनी पाळलं। या दोघा पती पत्नींच्या अंत्यसंस्काराला परिसरातील नागरिक हे मोठ्या संख्येनं उपस्थित होते। फारुख शेख सह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com, हिंगोली।